एडिटिंग हा दोन बोटांचा खेळ आहे, पण तो कोणाला पण नाही जमत अशी. मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवरती. तर मित्रांनो तुम्ही जो प्रेमीमध्ये व्हिडिओ पाहिला तशा प्रकारे आपण टॅटस क्रिएट करणार आहोत लाईट मोशनमधून. जर मित्रांनो तुम्हाला तशा प्रकारे टॅटस क्रिएट करायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहा, जेणेकरून मी जे स्टेप सांगेल ते तुम्ही फॉलो करून अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवू शकाल. आणि मित्रांनो आपण जे पण ह्या व्हिडिओला मटेरियल वापरतो ते आपल्या टेलिग्राम चॅनलला पण सोडतो, तेथे पण तुम्ही जॉईन करून डाउनलोड करू शकता, कारण त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तर मित्रांनो काही जणांना प्रॉब्लेम येतो म्हणजे डाउनलोड करताना मटेरियल, तर तेथून तुम्ही डाउनलोड करू शकता आपल्या टेलिग्राम चॅनेलवरून. आणि जर मित्रांनो तुम्हाला माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचं असेल तर आपल्या इंस्टाग्रामला तुम्ही मेसेज करू शकता, त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे मित्रांनो, तर फॉलो करू शकता मला पण. तर मित्रांनो तुम्हाला खूप दिवसापासून म्हणलंय म्हणजे खूप दिवसांनी म्हणलंय तर करायचं असलं करू शकता तुम्ही फॉलो. तर मित्रांनो सुरू करा आजचा व्हिडिओ. मित्रांनो तर मी तुम्हाला आहे ना आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बीटमार्क प्रोजेक्ट लिंक दिल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आणि प्रिसेट लिंक अलाईट मोशनमधून असेल त्याच्यात तुम्हाला बीटमार्क म्हणून असेल त्यातून तुम्ही जाऊन इनपुट करून घ्यायचे तुमच्या अलाईट मोशनमध्ये. आणि मित्रांनो आहे ना ती इनपुट करून घेतल्यानंतर तुम्हाला एक्सेल फाईल पण दिली, जर तुम्हाला तुमच्या अलाईट मोशनमध्ये एक्सेल फाईल चालत असेल तुम्ही तरी तुम्ही इनपुट करू शकता, आणि प्रिसेट लिंक असेल तरी इनपुट करू शकता. तर मित्रांनो तुम्ही बघू शकाल की आपण ह्याच्यात काही इफेक्ट जोडलेले आहेत. तर मित्रांनो इथून आपण हा म्हणजे जेथून आपलं सॉन्ग पण घेतलं तुम्हाला बीट मार्क पण करून दिले आहेत. फक्त मित्रांनो ह्याच्यात मी तुम्हाला फोटो ॲड करायला सांगणार आहे, कारण की तुमचा पण टाईम न लय जाऊ म्हणून. आणि जर मित्रांनो तुम्हाला हे संपूर्ण ॲड करायचं असेल तर काय करा, आपला ह्यावर तुम्हाला एक आय बटनवर व्हिडिओ मिळेल, तेथे तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता जाऊन. तर तेथे मी तुम्हाला सर्व सांगितले म्हणजे कसं काय तुम्ही ॲड करू शकता हे PNG ही. तर मित्रांनो आणि ह्याच्यावर जे मटेरियल वापरले ते पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आणि मित्रांनो हे सॉन्ग पण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तर मित्रांनो काय करायचं, जेथून आपले PNG संपत आहेत ए तिथे यायचं मित्रांनो येते. आणि इथे आल्यानंतर मित्रांनो काय करायचं, प्लस चिन्हावर क्लिक करून इमेज आणि व्हिडिओमध्ये जाऊन मित्रांनो तुम्हाला इथून एक फोटो घ्यायचा आहे स्वतःचा तुमचा. तर मित्रांनो स्वतःचा घेतल्यानंतर अशा प्रकारे दिसल्यानंतर 3 डॉटवर क्लिक करायचं आहे, फ्लिप स्क्रीन करून घ्यायचं आहे, ह्या मोर अँड ऑप्शन ऑप्शनमध्ये जाऊन खाली अशा प्रकारे आणायचं आहे. तर मित्रांनो हे अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे. इथून बॅक करून आपल्या शेवटला यायचं आहे, त्या फोटोवर क्लिक करून ह्या ऑप्शनवर दाबायचं आहे, अशा प्रकारे शेवटला आणून सेट करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो त्या फोटोवर क्लिक करून ह्या अशा प्रकारे खाली आणायचं आहे. त्यानंतर आपले एडिटर PNG हे वर दिसून जाईल. तर मित्रांनो हा फोटो सेट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्या फोटोवर क्लिक करायचं आहे, ते मोर अँड ऑप्शनमध्ये जायचं आहे, झूमच्या ऑप्शनला जायचं आहे 3 नंबरच्या, आणि ते की द्यायची मित्रांनो, थोडं पुढे येऊन आपल्या पुढे एक की द्यायची मित्रांनो. पहिल्या कीवर यायचं मित्रांनो, परत नेतून आपल्या झूम करायचा, जेवढा तुमचा फोटो झूम होईल तेवढा करू शकता. तर मित्रांनो मी लय पण नाही करत, एवढाच करतो आहे. त्यानंतर आपण जे ते की दिलेली ते आपल्या शेवटला न्यायची इतक्या, आणि ते ग्राफचं ऑप्शन आहे त्याच्यात जायचं आहे, ते जो ग्राफ आहे तो पहिला अशा प्रकारे वर न्यायचा आहे, हा आणि इथून हा इकडे न्यायचा. अशा प्रकारे तुम्ही मित्रांनो इथून स्क्रीनशॉट पण काढू शकता, जसं मी केला आहे तसा ग्राफ फक्त द्यायचा मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो बॅक करून बघूया कसं काय आपला फोटो दिसत आहे. तर मित्रांनो हे तर अशा प्रकारे झाल्यानंतर काय करायचं आहे, ह्या फोटोवर क्लिक करायचं आहे, आणि परत आपल्या इफेक्टमध्ये येऊन ॲड इफेक्टमध्ये येऊन मित्रांनो येते कलर अँड लाईटमध्ये जायचं, आणि हा पहिला इफेक्ट आहे तो घ्यायचा आहे. तर मित्रांनो पहिला इफेक्ट घेतल्यानंतर काय करायचं, आपल्या इथे की द्यायची आणि थोडं पुढे येऊन एक आपल्या की द्यायची. की दिल्यानंतर मित्रांनो काय करायचं, पहिल्या कीवर यायचं आहे, ते आपले संपूर्ण यायचं आहे, ते +100 करायचे, आणि इथून आपल्या 0 येते 0 राहून द्यायचं आहे, काय हलवायचं नाही. आणि जी मित्रांनो पहिली की दिली ती आपल्या इकडे न्यायची, आणि दुसरी की आपल्या जिथे आपण पहिले दिले आहे तेथे न्यायची. त्यानंतर मित्रांनो इथून बॅक करायचं आहे, तुम्हाला इथून बघू शकाल की अशा प्रकारे येऊन जाईल मित्रांनो. तर हा इफेक्ट दिल्यानंतर आपल्या काय करायचं आहे, तो फोटोवर क्लिक करायचं आहे, त्या इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्टमध्ये जायचं मित्रांनो. आणि ॲड इफेक्टमध्ये गेल्यानंतर ह्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे, तर जो पहिला इफेक्ट दिसतो आहे तो घ्यायचा अशा प्रकारे. तर मित्रांनो हा इफेक्ट घेतल्यानंतर काय करायचं आहे, त्या इफेक्टमध्ये क्लिक करायचं आहे, आणि थोडं पुढे येऊन जिथे आपण की दिलेली पाहिल्या तिथे यायचं, आणि परत इथे एक की द्यायची मित्रांनो, त्याच्या पुढे येऊन परत एक की द्यायची, आणि इथून जी दुसरी की दिली ती संपूर्ण यायची, आणि जी पहिली की ती आपल्या 0 ठेवायची आहे, ते तुम्ही बघू शकाल जशी मी ठेवली आहे तशी. त्यानंतर मित्रांनो इथून बघू शकाल की यातून अशा प्रकारे आपला फोटो येईल इथून, आणि इथून आहे ना बीटनुसार आपला फोटो हलवून जाईल. तर मित्रांनो हेच झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर पहिल्या ऑप्शनला यायचं आहे, ह्या प्लस चिन्हावर क्लिक करून इमेज अँड व्हिडिओमध्ये जाऊन मित्रांनो व्ही ऑल करून तुम्हाला एक इफेक्ट दिल मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तुम्हाला लिंक असेल तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करायचं आणि ते ॲड करायचं तुमच्या अलर्ट मोशनमध्ये. तर मित्रांनो तो इफेक्ट मी ॲड करून घेतो. तर मित्रांनो अशा प्रकारे तो इफेक्ट ॲड करून घेतल्यानंतर 3 डॉटवर क्लिक करायचं आहे, तिथून फिल स्क्रीन करून घ्यायचं आहे. तर
ते ब्लेंडिंग ऑप्शन मध्ये जाऊन लाइट मध्ये जाऊन स्क्रीन करून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो बघू शकाल की ते अशा प्रकारे आपल्या फोटोला म्हणजे सॉरी तर व्हिडिओला अशा प्रकारे इफेक्ट येऊन जाईल. तर मित्रांनो हेच झाल्यानंतर आपल्या जिथून आपला व्हिडिओ संपत आहे तिथे याच्या इथून आपला व्हिडिओ संपत आहे तर इथून आपण हा इफेक्ट कट करून टाकूया. तर मित्रांनो हे अशा प्रकारे झाल्यानंतर आपल्याला काही ना ह्या एडिटरला तुम्ही बघितलं असेल की झूम ब्लरचा म्हणजे इफेक्ट येत होता. मित्रांनो काय करायचं आहे तुम्ही बॅक करायचं आहे. आणि मित्रांनो तुम्हाला मी एक दुसरी प्रीसेट लिंक देईल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेल सेक इफेक्ट म्हणून. तर मित्रांनो हे तुम्ही बघू शकाल की अशा प्रकारे आपला व्हिडिओला म्हणजे PNGला इफेक्ट असेल. त्यानंतर त्या PNGवर क्लिक करायचं आहे. इथे इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉटवर क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचा आहे. इथून कॉपी झाल्यानंतर मित्रांनो इथून बॅक करायचं आहे. जो पण आपण आता प्रोजेक्ट करत आहोत त्याच्यात जायचं मित्रांनो. म्हणजे आता आपलं PNG एडिटर चालू होते त्याच्यात जायचं मित्रांनो. हे ते तुम्हाला थोडा म्हणजे तुमचा फोन करेल तर मित्रांनो काय करायचं आहे ते इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉटवर क्लिक करून इथं पेस्ट करायचं आहे. तर मित्रांनो इथून तुम्ही बघू शकाल की अशा प्रकारे आपल्या PNGला म्हणजे थोडा वेगळा इफेक्ट येऊन जाईल. तर मित्रांनो हे अशा प्रकारे झाल्यानंतर आपल्याला आपल्या हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे ते सेटिंगच्याकडे एक ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं आहे. ते हा ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो ते व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून येते आणि एक्सपोर्ट करून टाकायचं आहे. तर मित्रांनो ते जी आपल्या रेश येते ती पूर्ण झाल्यानंतर आपले गॅलरीमध्ये सेव्हचं ऑप्शन येईल. त्यातून तुम्ही जो पण तुम्ही एडिट केलेला व्हिडिओ तो गॅलरीमध्ये सेव्ह करू शकता आणि जेथं पण तुम्हाला शेअर करायचं आहे तेथून शेअर करू शकता. जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी बेल आयकन पण वाजवायला विसरू नका. तर मित्रांनो भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो बाय बाय, थँक्स फॉर वॉचिंग.